नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा व्यापार लर्निंग हब मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत लिंक पेमेंट विथ इनव्हॉइस ऑप्शन बद्दल, ज्याला लोक बिल वाईज पेमेंट म्हणूनही ओळखतात. हे लिंक पेमेंट्स विथ इनव्हॉइस किंवा बिल वाईज पेमेंट काय आहे आणि ते का आवश्यक आहे. जसे की याच्या नावावरून कल्पना येते की कोणत्याही पेमेंटला बिल वाईज पे करणे. अनेक बिझनेसेस असतात जे उधार देण्यावर चालतात, ते होलसेलर असो, डिस्ट्रीब्युटर असो किंवा रिटेलर असो. जेव्हा त्यांना पेमेंट्स करायची किंवा पेमेंट्स प्राप्त करायचे असतात, तर बिल वाईज पेमेंटचा पर्याय ते करता आहेत. त्या पेमेंटसाठी बिल्स आणि ट्रान्झॅक्शन साठी पेमेंटची एंट्री करण्याची त्यांना सुविधा देते. जर पेमेंट एंट्री इनव्हॉइसशी लिंक करता केली, तर नंतर कोणत्या इनव्हॉइससाठी कोणती पेमेंट केली होती हे शोधून काढणे कठीण होईल. कोणत्या इनव्हॉइसेसाठी पेमेंट झाले आहेत आणि कोणत्या इनव्हॉइसेसाठी अजून पेमेंट पेंडिंग आहे, या समस्येला सोडविण्यासाठी व्यापार तुम्हाला बिल वाईज पेमेंटचे हे उत्कृष्ट फीचर देते. चला कोणताही विलंब करता आपण बघूया की हे कसे वापरायचे आणि आपण हे देखील बघू की त्याचे फायदे काय आहे. हे करण्यासाठी पहिले तुम्हाला लेफ्ट मेन्यू मधून सेटिंग्स ऑप्शन वर जावे लागेल. येथे तुम्ही ट्रान्झॅक्शन सेटिंग्स निवडाल. खाली तुम्हाला इनव्हॉइसेसशी पेमेंट लिंक करण्याचा पर्याय दिसेल, तुम्ही त्याला इनेबल करा. यासोबतच जर तुम्ही इनव्हॉइसेस ड्यू डेट्स देखील जोडू इच्छिता, तर त्यासाठी तुम्ही ड्यू डेट्स आणि पेमेंट टर्म्स ऑप्शन इनेबल करू शकता. सध्यासाठी आम्ही दोन्ही ऑप्शन्सला इनेबल केले आहे. पहिले मी तुम्हाला दाखवेल की लिंक पेमेंट्स विथ इनव्हॉइसेस केल्याने तुम्हाला सर्व ट्रान्झॅक्शन साठी स्टेटस कॉलर दिसेल. जसे तुम्ही येथे बघू शकता की स्टेटस कॉलर आपल्याला हे सांगण्यात मदत करते की पेमेंट रेडी झालेली आहे, पार्शियली पेड आहे किंवा अनपेड आहे. जर तुम्ही ट्रान्झॅक्शन मध्ये ड्यू डेट्स वापरल्या असतील, तर येथे तुम्हाला हे देखील माहित होईल की इनव्हॉइस किती दिवसांपासून ओव्हरड्यू आहे. इथे आम्ही तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की जर कोणतेही इनव्हॉइसेस पार्शियली पेड आहेत पण उरलेल्या पेमेंट साठी बिल अजून ओव्हरड्यू आहे, तर त्या बाबतीत तुम्हाला स्टेटस अजूनही ओव्हरड्यू म्हणून दिसेल. तुम्ही बघू शकता की या पर्टिक्युलर पार्टीचे अनेक पेमेंट्स अनपेड किंवा ओव्हरड्यू आहे. तर चला बघूया हे कसे काम करते. उदाहरणार्थ असे म्हणूया की आज आपल्याला या पार्टी पासून 35,000 रुपये मिळाले आणि त्यांच्या सोबत आपला उधारीवर व्यवहार चालतो. तर या पेमेंट साठी आम्ही पेमेंट इन मध्ये एंट्री घेऊ. यासाठी तुम्ही मोअर ऑप्शन वर क्लिक करून पेमेंट इन वर क्लिक करा किंवा तुम्ही शॉर्टकट की पण दाबू शकता. आता तुम्ही येथे पार्टीचे नाव सिलेक्ट करा, यानंतर पेमेंट टाइप सिलेक्ट करा. तुम्ही इतर फील्ड्स जसे डिस्क्रिप्शन, डेट आणि रिसीट नंबर देखील एंटर करू शकता. आता तुम्हाला रिसीव्ड बॉक्स मध्ये जितक्या पण अमाउंट्स रिसीव झाल्या आहेत त्या सर्वाची एंट्री घ्यावी लागेल. जसे इथे आपल्याला 35,000 रुपये मिळत आहे. त्यानंतर लेफ्ट मध्ये लिंक पेमेंट बटनावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला दिसेल की पार्टीचे सर्व पेंडिंग आणि अनपेड इनव्हॉइसेस त्यांच्या बॅलेन्स अमाउंट सह लिस्ट मध्ये उपस्थित आहे. आता व्यापार तुम्हाला येथे दोन ऑप्शन्स देते. पहिले, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो लिंक बटनावर क्लिक करून पेमेंट्स लिंक करू शकता. यामुळे तुमच्या रिसीव्ह अमाउंटचे इक्वली इनव्हॉइसेस लिंक होतील. पण तो लिंक मुळे असे होईल की तुमचे ओल्डेस्ट इनव्हॉइसेस पहिले लिंक होतील, जसे की येथे सांगितले देखील आहे. आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला तुमच्या गरजेनुसार इनव्हॉइसेस लिंक करण्याची सुविधा देते. यासाठी तुम्हाला रिसेट बटनावर क्लिक करावे लागेल. आता लिस्ट मधून तुम्हाला लिंक करायचे आहेत ते इनव्हॉइसेस सिलेक्ट करावे लागतील. तसेच जर पेंडिंग इनव्हॉइसची लिस्ट लांब असेल, तर तुम्ही वर दिलेला सर्च ऑप्शन वापरू शकता कोणत्याही पर्टिक्युलर इनव्हॉइसला शोधण्यासाठी. जसे जसे तुम्ही इनव्हॉइस सिलेक्ट करत राहाल, तसे तुम्हाला खाली बॅलेन्स पण दिसत राहील की आणखी किती अमाउंटला तुम्हाला ऍडजस्ट करायचे आहे.
या प्रकारे अनयुज्ड अमाउंट झिरो झाल्यावर तुम्ही समजू शकता की 35,000 रुपयांची पूर्ण रक्कम इनव्हॉइसेससह लिंक झाली आहे. आता तुम्ही डन बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला पेमेंट हिस्ट्री नावाचा दुसरा ऑप्शन दिसे. याचा अर्थ म्हणजे फ्युचर मध्ये तुम्ही कोणत्याही पेमेंटची एंट्री ओपन करू शकता आणि ही पर्टिक्युलर पेमेंट कोणत्या इनव्हॉइस साठी एक्सेप्ट केली होती ते तपासू शकता. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तेथे तुमच्या आणि तुमच्या पार्टी मध्ये पेमेंट संबंधित कोणतेही कन्फ्युजन असणार नाही, कारण तुमच्याकडे नेहमीच पूर्ण डेटा असेल. आणि नंतर तुम्ही सेव्ह बटनावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पार्टी सोबत ही रिसिट शेअर करू शकता. याला क्लोज केल्यावर तुम्हाला दिसेल की पार्टीचे मॅक्झिमम इनव्हॉइस स्टेटस अनपेड, पार्शियल आणि ओव्हरड्यू पासून पेड मध्ये बदलले आहे. तर तुम्ही बघू शकता की इनव्हॉइसेसह कोणतीही पेमेंट लिंक करणे आणि बिल वाईज पेमेंटचा रेकॉर्ड ठेवणे खूप सोपे आहे आणि तुम्ही तुमच्या उधारीच्या भागाला खूप सहजपणे मॅनेज करू शकता. तसेच तुम्ही पेमेंट इन सोबत मल्टीपल सेल इनव्हॉइसेस, मल्टीपल पेमेंट्स सोबत सेल इनव्हॉइसेस किंवा मल्टीपल परचेस सोबत पेमेंट आउट किंवा मल्टीपल पेमेंट आउट सोबत परचेस लिंक करू शकता. तर तुमचा लॅपटॉप घ्या, व्यापार उघडा आणि लिंक पेमेंट विथ इनव्हॉइसेस फीचर स्वत ट्राय करा. आम्ही आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मर्चंट मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्हाला व्यापार रिलेटेड माहिती हवी असल्या किंवा तुम्ही एखाद्या प्रॉब्लमला फेस करता असाल तर तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आमच्याशी संपर्क करण्याची माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. अशा अधिक व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्यापार वापरल्याबद्दल धन्यवाद. हैपी व्यापारी.